Afternoon everyone. Student, in the last lesson we will start subtraction without borrowing. म्हणजेच वजाबाकी बिन हच्चेची आपण मागील व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली होती, बरोबर? आपण वजाबाकीचे साइन मी तुम्हाला अशा पद्धतीने असते असे सांगितले होते, बरोबर? चला तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही पेज नंबर 23 ओपन करायचे आहे आणि त्यावर आधारित बघा, अरेंज व्हर्टिकली अँड सबट्रॅक्ट, म्हणजे उभी मांडणी करून आपल्याला वजाबाकी करायची आहे. बघा विद्यार्थ्यांनो, ज्याप्रमाणे आपण अरेंज व्हर्टिकली अँड ऐडिशन करून घेतली होती, त्याचप्रकारे आपल्याला काय करून घ्यायचे आहे, आता सबट्रॅक्शन करून घ्यायचे आहे. म्हणजे काय, वजाबाकी करून घ्यायची आहे. ती कशा पद्धतीने करायची आहे विद्यार्थ्यांनो, बरोबर उभी मांडणी करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचे आहेत. चला तर मग ओपन युअर टेक्स्टबुक पेज नंबर 23 पेज नंबर काढायचे आहे आणि बघा आता 4 - 0 चारातून शून्य गेल्यावर किती उरतील विद्यार्थ्यांनो, 4. आता 5 - 0 ते होणार आहे 4 अँड 6 - 2 = किती होतील, 7 - 2 गेल्यावर करेक्ट 4. म्हणून आन्सर काय आले आहे बघा, 454. आता बघा 674 - 242. आता 4 - 2 = 2. 7 - 4 = 3. 6 - 2 = 4. बरोबर बघा विद्यार्थ्यांनो, प्रत्येक वेळी राईट करत असताना युनिट, टेन्स अँड हंड्रेड, बघा युनिट, टेन्स, हंड्रेड राईट करून घेणे मस्त आहे. यामध्ये कुठली मोठी संख्या आहे विद्यार्थ्यांनो, 772 मायनस 341. आता 2 - 1 दोनातून एक केल्यावर किती उरणार आहे 1. 7 - 4 किती होतील 3. 7 - 3 7 - 3 गेल्यावर किती उरतील 4. म्हणून बघा 772 - 341 = 431 याचे आन्सर आलेले आहे. आता नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, सबट्रॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर नंबर. आता मोठे संख्येतून लहान संख्या आपल्याला काय करायची आहे, वजा करायची आहे, म्हणजे कमी करायची आहे. प्रत्येक वेळी राईट करताना या ठिकाणी युनिट म्हणजे एकक, टेन्स म्हणजे दशक आणि एच म्हणजे हंड्रेड किंवा शतक. आता यामध्ये कुठली संख्या मोठी आहे विद्यार्थ्यांनो, करेक्ट. एक्झाम्पल, आपला प्रश्न काय आहे, मोठ्या संख्येतून आपल्याला लहान संख्या ही वजा करायची आहे, म्हणजे कमी करायची आहे. मग आपली मोठी संख्या कुठली आहे, 517 - 315. बघा 7 - 5 7 - 5 गेल्यावर किती उरतील 2. ओके 1 - 1 = 0. 5 - 3 = 2. 5 - 3 गेल्यावर किती उरतील विद्यार्थ्यांनो, 2. आता नेक्स्ट बघा, यामध्ये कुठली संख्या मोठी आहे, करेक्ट. त्याआधी राईट करताना युनिट, टेन्स, हंड्रेड. मोठी संख्या कुठली आहे, 470 बिगर नंबर आहे तो. ओके मायनस स्मॉलर नंबर 340. 0 - 0 - 0 गेल्यावर काय उरणार आहे, 0. 7 - 4 आता 7 - 4 गेल्यावर किती उरतील 3. 4 - 3 = 1. म्हणून बघा क्वेश्चन, आपला एक्झाम्पल काय आहे, 470 - 340. आन्सर काय आला आहे आपलं, 130. आता बघा यामध्ये बिगर नंबर कुठला आहे, 70. आपण कशा पद्धतीने ओळखला विद्यार्थ्यांनो, कारण हा कुठल्या प्लेसवर आहे, 100 प्लेसवर आहे. 100 प्लेसवर असल्या कारणाने ती जी संख्या आहे ती 3 पेक्षा कशी आहे, बिगर आहे, बरोबर. म्हणून आपण राईट करताना स्मॉ 700 ही बिगर नंबर असणार आहे आणि 300 हा स्मॉलर नंबर असणार आहे, बरोबर. आता या ठिकाणी 100 टेन्स युनिट राईट करून घेतले आहे. यामध्ये बघा 700 - 300, बघा 0 - 0 = 0. 0 - 0 = 0. 7 - 3 = आता 7 - 3 गेल्यावर किती उरतील विद्यार्थ्यांनो, बघा 4, 5, 6, 7 त्याच्या पुढील संख्या काउंट करायची, म्हणजे हे किती आहे टोटल 4. म्हणून आपण या ठिकाणी काय राईट करून घेतले, 4.
म्हणून आपले एक्झाम्पल काय आहे बघा, 700 - 300 इज इक्वल टू 400. बघा 400 - 300 उत्तर काय आलं आहे आपलं 400. आता बघा नेक्स्ट आहे सबट्रॅक्शन इन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट, म्हणजे आडव्या मांडणीने आपल्याला वजाबाकी करायची आहे. ही कुठली मांडणी होती आपली? उभी मांडणी. ही कुठली मांडणी आहे? आडवी मांडणी आहे. आडवी मांडणी करत असताना बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी काय आहे? युनिट प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड प्लेस. आपल्याला सुरुवातीला वजाबाकी करत असताना आडव्या मांडणीने आधी ही जी मोठी संख्या आहे युनिट प्लेसची, त्यामधून आपल्याला लहान संख्या ही काय करायची आहे? कमी करायची आहे. आता बघा 345 - 243 = 102 कशी आली आहे बघा. या ठिकाणी काय आहे? युनिट प्लेस. 5 - 3, 5 - 3 गेल्यावर किती उरती? 2. म्हणून या ठिकाणी आपण युनिट प्लेसला ती लिहून घेतली. बरोबर, हे काय आहे? टेन्स प्लेस. आणि हे काय आहे? हंड्रेड प्लेस. ओके, नेक्स्ट आता बघा 4 - 4, 4 - 4 गेल्यावर किती उरतील विद्यार्थ्यांनो? 0. म्हणून या ठिकाणी काय आलं आहे? 0. नेक्स्ट आता 3 - 100 काय आहे? 3 आहे. आणि नेक्स्ट 100 काय आलेलं आहे? 2 आलेलं आहे. म्हणून 3 - 2 = 1. 3 - 2 गेल्यावर किती उरतील विद्यार्थ्यांनो? 1. म्हणून याचे आन्सर काय आले आहे? 102. आता बघा विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला नोटबुकमध्ये सबट्रॅक्ट इन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट कशा पद्धतीने सोडवायचे आहेत आडवे मांडणीने वजाबाकी, ती मी आता तुम्हाला सोडवून दाखवते. आता बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मी हे एक्झाम्पल सोडवून दाखवलेले आहे, त्यावर आधारित बघा सबट्रॅक्ट द हॉरिझॉन्टल अरेंजमेंट कशा पद्धतीने असतं सोडवले जाते ते मी आता तुम्हाला सांगते. आता हे कुठली प्लेस आहे? 7 युनिट प्लेसला आहे. आणि 5 युनिट प्लेसला आहे. आता बघा 7 - 5 केल्यावर किती उरतील विद्यार्थ्यांनो? 2. बघा आता 1 - 0, 1 - 0 गेल्यावर किती उरणार? 1. अँड लास्ट 4 - 3, 4 - 3 गेल्यावर किती उरणार आहेत? 1. म्हणून याचे आन्सर काय आले आहे बघा विद्यार्थ्यांनो? 112. नेक्स्ट बघा, युनिट प्लेसला 4 आहे आणि या ठिकाणी युनिट प्लेसला काय आलेलं आहे? 1. म्हणजेच 4 - 1 गेल्यावर किती उरणार आहे? 3. नेक्स्ट 0 - 0 = 0. नेक्स्ट 5 - 2, 5 - 2 गेल्यावर किती उरतील? 3. म्हणून बघा आपलं 504 - 201 = 303. याचे आन्सर काय आले आहे? 303. बघा विद्यार्थ्यांनो, अशाच पद्धतीने तुमच्या पेज नंबर 23 आधारित 3 नंबर क्वेश्चन आहे. एक्झाम्पल आहे बघा 9 युनिट प्लेसला काय आहे दिलेला? 9. आणि 10 युनिट प्लेसला काय दिलेला आहे? 0. म्हणून आपण 9 हा जसं तसा राईट करून घेणार आहोत. तो कुठला प्लेसला आहे विद्यार्थ्यांनो? युनिट प्लेसला. ओके, नेक्स्ट बघा 7 - 5, 7 - 5 गेल्यावर किती उरतील? ओके, 7 - 5 गेल्यावर किती उरतील विद्यार्थ्यांनो? 2. नंतर बघा 7 - 2 गेल्यावर किती उरणार आहेत? चला काउंट करा, 3, 4, 5, 6, 7, 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणून या ठिकाणी किती लिहिणार आहोत आपण? 5. आन्सर काय आला आहे आपलं? 529. अँड लास्ट आहे बघा पेज नंबर 23 दिलेलं एक्झाम्पल 420 - 220. आता बघा युनिट प्लेसला काय आहे? 0. युनिट प्लेसला काय आहे? 0. म्हणून लास्ट युनिट प्लेसला आपला नंबर काय येणार आहे? 0. ओके, नेक्स्ट टेन्स प्लेसला काय आहे? 2. टेन्स प्लेसला काय दिलेलं आहे? 2. म्हणजे 2 - 2 = 0. 2 - 2 गेल्यावर किती उरणार आहेत? 0. आता लास्ट बघा डिजिट काय आहे 100 प्लेसला 4, अँड 100 प्लेसला काय आलं आहे? 2. म्हणजेच 4 - 2, 4 - 2 गेल्यावर किती उरतील विद्यार्थ्यांनो? 2. म्हणून बघा 420 - 220 = 200. बरोबर, चला तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला सबट्रॅक्शन विदाउट बोरोविंग हा घटक तुम्हाला समजलाच असेल. बरोबर, चला तर यावर आधारित जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये सोडवायचे आहेत. थँक्यू.